नमस्कार मित्रांनो मराठी करंट विद बाबराव या युट्यूब चॅनल होत्या प्रसारांचं स्वागत आहे मित्रांनो बघा आर आरबी ग्रुप डी जे काही फर्स्ट शिफ्टचे क्वेश्चन आहे मित्रांनो ते जी केचे आपण टाकलेलं आहे मित्रांनो बघा आता आपण सेकंड शिफ्टचे काही क्वेश्चन आलेले आहे मित्रांनो आपल्याला तीस सप्टेंबरचे सॉरी तेरा सप्टेंबरचे तर ते टाकणार आहोत मित्रांनो बघा कोणते कोणते प्रश्न मित्रांनो सविस्तर पाहणार होते बघा पेपरची काठीने पातळी थोडीशी वाढली आणि त्यांनी काही काही गोष्टी आता त्याच टॉपिकवरती पण थोडेसं चेंज केलेलं आहे टॉपिक तेच ठेवलेलं मित्रांनो पण थोडे वरती खालती केलेले आहे मित्रांनो बघा आणि त्याची माहिती आपल्याला चॅनेलवरती दिली जाते मित्रांनो बघा पहिला प्रश्न आहे मित्रांनो प्रधान पंतप्रधान बाल पुरस्कार दोन हजार बावीस किती मुलांना देण्यात आलेले तर किती दिले एक मित्रांनो एकोणतीस मुलांना देण्यात आले मित्रांनो पंतप्रधानांमार्फत हे पुरस्कार दिले जातात मित्रांनो लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसचे कॉमनवेल्थ गेम कोणत्या ठिकाणी पार पडले मित्रांनो बघा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी पार पडले तर बर्गिंगहम इंग्लंड या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम पार पडले मित्रांनो आता याच्यामध्ये मित्रांनो आता याच्याविषयी विचारलं तर याच्यामध्ये पदकाविषयी पण विचारलं जाते मित्रांनो तर आज क्वेश्चन असं फिरून आलेला आहे मित्रांनो बघा आता त्याच्यात बाकी पदकं वगैरे काय पदकं तर जास्त आहे मित्रांनो त्याच्यामध्ये भारताची त्यामुळे सगळी पाटकनं अवघडे पण त्याच्यावरती सर विचारणं पण थोडं हे पण तरी पण बघा भारताचे स्थान किती होते त्याच्यामध्ये चौथे होते मित्रांनो लक्षात घ्या पहिलं कोण होतं ऑस्ट्रेलिया दुसरं इंग्लंड तिसरा कॅनडा चौथा भारत मित्रांनो स्थान किती आहे चौथे भारताचे टोटल पदक किती आहे एकसष्ट मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या कोणत्या गोष्टी ध्याना ठेवायच्या तर होते एकसष्ट भारताचे सुवर्ण पदक किती होते त्याच्यात तर बावीस सुवर्ण आहे मित्रांनो रौप्य पदक किती होती सोळा मित्रांनो आणि कास्य पदक किती होती मित्रांनो तर ती तेवीस होती मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे सुवर्ण बा बावीस रौप्ये सोळा आणि कास्यपदक तेवीस मित्रांनो साम किती होते चौथे होते लक्षात घ्या मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न होता आणि टोटल पदकं होती एकसष्ट मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार बावीसमध्ये भारताचा हंगर इंडेक्स काय मित्रांनो इंडेक्स किती मित्रांनो तर एकशे आहे मित्रांनो लक्षात घ्या वन झिरो वन हंगर इंडेक्स मित्रांनो लक्षात घ्या आता बघा इतर काही इंडेक्स मित्रांनो महत्वाचे जे काही पेपरच्या दृष्टिकोनात महत्व तर हॅपीनेस इंडेक्स एकशे छत्तीस मित्रांनो लक्षात घ्या हॅपीनेस भ्रष्टाचार इंडेक्स किती आहे एटी फाईव्ह आहे सायबर सिक्युरिटीमध्ये किती आहे दहावा आहे मित्रांनो लक्षात घ्या बघा हे काय महत्वाचे इंडेक्स आहे हांगर किती आहे मित्रांनो एकशे एक आहे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ऋग्वेदामध्ये किती सुक्त मित्रांनो बघा याच्या आधी पण हा प्रश्न आलेला आहे तर एक हजार अठ्ठावीस चकतोय मित्रांनो बघा आपले जेवढा काही व्हिडिओ ना मित्रांनो तुम्ही त्या परत परत पाहता मित्रांनो विषय असा नाही की तुम्ही एकदा एक व्हिडीओ पाहिला तर सगळं माहिती होती ही जी काही खाली जी माहिती दिली जाते ना मित्रांनो याच्या खाली त्याची जी रिलेटेडस क्वेश्चन येतात मित्रांनो हे लक्षात घ्या कारण की टॉपिक काही त्यांनी चेंज केलेलं नाही की फक्त थोडे हार्डनस वाढवले आता काही काही गोष्टी आता ऋग्वेदामध्ये किती सुकते साम्यवेदामध्ये यजुर्वेदामध्ये जिर्व आथर्व्यादामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये ते सुक्त कापून दिलेले मित्रांनो यात अर्थ असं नाही की आता परत परत गोष्टी त्यावर रिपीट अवघड आहे व्हिडिओ पण मोठे होऊन जातात ते त्यामुळे बघा सगळा वेद कोणता आहे वे ऋग्वेदे नंतर साम्यवेदे नंतर अथर्व्हेदे सॉरी आणि अथर्वेद शेवटी त्याला राक्षस घ्या मित्रांनो त्यामुळे कसं आहे मित्रांनो व्हिडिओ परत परत पाच जा त्याच्यातून तुमचं कसं आहे मित्रांनो पाच टक्के अभ्यास तुमचा त्यातून परत होतो पाच ते दहा टक्के क्वेश्चन ते रिपीट होतात मित्रांनो आणि असं काही नाही की येतात म्हणजे येतात असे ते दहा टक्के म्हणत तरी काय अवघड हे नाही मित्रांनो पीएच मानावरती प्रश्न विचारलेला आता पीएच मानावरती कसा विचारला होता एक पीएच मान दिलतो स्पेसिफिक पाच सहा टक्के आणि त्याच्यामध्ये जर आपण एक स्पेसिफिक धातू टाकला तर काय होईल असा एक प्रश्न आला होता एक्झॅक्ट क्वेश्चन आपल्याकडं हो नाही मित्रांनो ना तो पण पीएच मनावरती जे काही रिॲक्शन येतात ते रिॲक्शन होते ॲक्च्युली ती पुढचा प्रश्न आहे भीमा नदी कुठून आहात मित्रांनो बघा भीमा कुठून राहते राज्य दिली होती महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा मित्रांनो आता हे अशा पद्धतीत होते तर बघा याच्यामध्ये लक्षात घ्या भीमा पुढे जाऊन कोणाला मिळते कृष्णाची नदी मित्रांनो लक्षात घ्या उगम कुठं होते भीमाशंकरमध्ये होते हे लक्षात घ्या मित्रांनो बघा महत्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्रावरती आता त्यांनी आपल्याला त्या दिवशी कृष्णा विचारली आज भीमा विचारली गोदावरी तर चालूच होते दोन दिवस कंटिन्यू याचा अर्थ असं नका समजतो की ज्यावेळेस महाराष्ट्राचे सेंट्रलचे पेपर चालू होते त्यावेळेस थोडे थोडे महाराष्ट्राचे रिलेटेड पण गोष्टी येणार मित्रांनो त्या कशा येणार आहेत थोड्याशा थोड्या डीपमध्ये विचारल्या त्यांनी लक्षात द्या मित्रांनो पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती लोक हिंदी भाषिक आहेत मित्रांनो तर किती त्रेचाळी पॉईंट सहा टक्के मित्रांनो पॉईंट सहा टक्के लोक हिंदी मित्रांनो भारतात सर्वाधिक बोलली जाणारी कोणत्या भाषेत तीन हिंदी दुसरी बंगाली तिसरी मराठी मित्रांनो मराठी तीन नंबरला आहे लक्षात घ्या मित्रांनो आता सहा शास्त्रीय भाषा कोणत्या कोणत्या आहे एक तामिळ तेलगू कन्नड मल्याळम संस्कृत आणि ओडिया मित्रांनो लक्षात घ्या आता या कोणत्या वर्षी घेण्यात आल्या ते पण तुम्ही आता कधी घेण्यात आलेले मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण टाकण्यात आलेले कोणत्या वर्षी कोणती भाषा घेण्यात आलेली तिथे जाऊन व्यवस्थित बघा मित्रांनो व्हिडिओ डबल डबल पहा मित्रांनो तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील तुमचा बराच अभ्यास होऊन जाईल बनारस कोणाची सहाय्यक नदी मित्रांनो बनास सॉरी बनारस नाही बनसे तर चंबळची सहायक नदी मित्रांनो बघा गंगा नदीच्या सहायक नद्या कोणत्या कोणत्या येते तर यमुना सोन महानंदा रामगंगा आणि कोसी मित्रांनो ह्या गंगेच्या सहायक नद्या बघा याच्यावरती प्रश्न येतच ते पुढचा प्रश्न आहे लीड नायट्रेटला प्रबळ तापनावरती गरम केल्या असता काय होईल तर नायट्रोजन डायऑक्साईड आणि लीड ऑक्साईड हे होईल मित्रांनो लक्षात घ्या भेटेल लीड नायट्रेटला मित्रांनो लक्षात घ्या नायट्रोजन डायऑक्साईड आणि लीड ऑक्साईड अंतर्वक्रारशात फोकस दुरी काय असते ती तुरुणात्मक असते बहिरवक्रारशात काय असते नेहमी असते मित्रांनो याआधी आपल्याला धनात्मक पद आणि आजला ही तुरुणात्मक विचारलेली मित्रांनो घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली जी त्रिस्तरीय पंचयत्तराची संबंधित आहे मित्रांनो सोपा प्रश्न आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेले मित्रांनो बोरेक्स निर्माण करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर दुनियाचा सोडा मित्रांनो दुनियाचा त्याला कार्बन सोडियम कार्बोनेट म्हणलं जातं मित्रांनो त्याचा वापर केला जातो बोरेक्स निर्माण करण्यासाठी बघा हे जे काही सोड आहे मित्रांनो जे महत्त्व महत्वाचे त्याचा उपयोग काय बनवण्यासाठी किंवा कशात केला जातो काल्पनिक बनवून विचारला तर कशासाठी केला जातो मूर्ती वगैरे बनवण्यामध्ये किंवा याच्यासाठी केला जातो हात वगैरे मोडला तर ते करण्यासाठी बघा असं काही उपयोग केले जातात हे बघा पुढचा प्रश्न प्रथम पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ काय होता मित्रांनो एकोणीशे एकावन्न ते होता लक्षात घ्या मित्रांनो बघा असे काही महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा इतर पण काही क्वेश्चन आहे आपण संध्याकडून परत थर शिफ्ट आणि मॅथ रिजिन तर काय करायचं बघा आता मुलांचं काय म्हणणं आहे त्यानुसार आपण टाकायचं का नाही टाकायचं ठरू किंवा इतर जे काही महत्वाचे त्याच्यावरती येणारे क्वेश्चन आपण ते घेऊ आप एक दोन चार दिवस कारण की एकोणीस तारखेपर्यंत हाही वेळ तोपर्यंत आपण टाकू शकतो त्यानंतर टाकून काय फायदा नाही आता बघा धन्यवाद